इथं मी कांदा आणि बटाट्याची कचोरी बनवायला घेतली आहे. त्याच्यासाठी इथं एक वाटी मैदा घेतला आहे, एक वाटी या वाटीने घेतला मैदा. आता याच्यात मी आता मीठ टाकते, थोडंसं अजवाईन. आता मी असं क्रश करून घेतलं आहे अजवाईनला. मैदा चांगला गाळून घेतलाय, मीठ कमी दिसतंय मला, मी थोडं अजून टाकते याच्यात. थोडस तेल, सगळं असं मिक्स करून घेऊया. तेलात मिक्स करून घेऊ आपण याला आता. आणि मग थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचे. आता या पिठामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मळूया. चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपणाला कचोरी बनवायसाठी. हे बघा, चांगलं पीठ मळून घेतलं आहे असं. आता याला आपण झाकून ठेवूया, थोड्या वेळेला झाकून ठेवूया. आता याची भाजी तयार करू कचोरीची. इथं मी 3 बटाटे घेतलेत उकडून, कांदे घेतलेत 3, आणि जिरा आणि साबुत धनिया मी असं दरदर वाटून घेतलं, जाडसर. अद्रक लसूणचं पेस्ट बनवलं, हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून, कोथिंबीर आहे. आता आपण मग कचोरीची भाजी बनवायला घेऊया. आता आपण कचोरीची भाजी बनवायला घेतोय. तिथं तेल गरम करते मी थोडंसं भाजी बनवायसाठी. आता याच्यात मी तेल गरम झाले, हे धने आणि जिरं कुटून घेतलं बारीक असं जाडसर थोडंसं, हे टाकून देऊया. मग अद्रक लसूण पेस्ट आणि आपली बारीक हिरवी मिरची अशी चिरलेली तिकडे टाकूया. चांगली परतून घेऊ त्याला मधी. अद्रक लसूण पण चांगलं असं हे झालंय मिक्स. त्याच्यात कांदा टाकलाय, कांदा पण चांगला परतून घेऊया. नंतर मी याच्यात मीठ टाकते कांद्यामध्ये, त्याची लवकर येऊल मऊ. चांगला परतू देऊ आपण कांद्याला. जाता कांदे मी असे जाड जाड चिरून घेतले, जास्त बारीक नाही केले, चांगले परतू देऊ त्याला. आता मी याच्यात लाल मिरची टाकते थोडीशी, हळद थोडीशी. मसाले आपण मिक्स करून घेऊया चांगलं, थोडं असं सगळं मिक्स करून घेऊया. याच्यात मी बटाटे असे कुस्करून घेतले, ते पण टाकूया याच्यात. याच्यात मीठ अगोदरच टाकलेले, त्याच्यात आपणाला ही हिरवी चटणी टाकायची थोडीशी. कोथिंबीर आणि असं सगळं मिक्स करून घेऊया. आपली भाजी मस्त तयार आहे. आता आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी थंड होऊ देऊ, मग आपण कचोरी बनवायला घेऊ. मग आपला कचोरीची भाजी पण अशी मस्त थंडी झाली आहे. आता याला आपण वडे बनवायला घ्यायचे बरोबर असं कचोरीत भरायला. असं सगळं अशाच करून घ्यायचे. बघा ते पीठ पण मस्त नरम झालंय बघा. आता याचे पण आपण असे गोल गोल आपले जेवढे कचोरे आहेत तेवढे आपण गोळे बनवून घ्यायचे. पण थोडस असं असं हाताने मसळून मसळून मळून घेऊ. हे बघा असे गोळे बनवून घेतलेत. आता मस्त आपण याच्यात कचोरी
भरायला घेऊ आणि असं असं सगळं पण असं करून घ्यायचं. याच्यात हे भरायचं आहे आतमध्ये, आतमध्ये ढकलायचं असं सगळं असंच करून घ्यायचे. मी बघा असं जरा दाबायचं आणि असं असं सगळीकडून फिरवून घ्यायचं. सगळ्या आपण आता अशाच करून घेऊया. हे बघा मी सगळ्या अशा कचोऱ्या करून घेतल्यात. आता यांना आपण तळायला घेऊया. तेल गरम करायला ठेवले, बघू तेल गरम झालंय का. चांगलं तापलंय तेल बी. आता याच्यात आपण एक कचोरी सोडूया. मी दोन दोनच सोडणार आहे. त्याला चांगले आपण करून घेऊ, मस्त गोल्डन ब्राऊन होस्तर. आता आपण याला पलटून घेऊया. इकडून पण पलटून घेऊया असं चांगलं. आता मेनला असंच काढून घेते. मेनला परत फ्राय करणार आहे. मेनला तेलातून हलकंसं काढलं होतं फ्राय करून तळून. आता आपण परत तेलामध्ये टाकू यांना. त्याला आता आपण परत फ्राय करून घेऊ हलकं हलकं. मस्त कुरकुरं बनतं ते बघा. अजून टाकूया. बघा आपली कचोरी किती मस्त अशी फुगली. असं यांना आपण मस्त तळून घेऊया आणि बाकीच्या पण सगळ्या अशा तळून घेऊया. तयार आहे आपली कांदे बटाट्याची कचोरी.